नको गुलामी नको चाकरी विज्ञानातून पिके भाकरी। नको गुलामी नको चाकरी विज्ञानातून पिके भाकरी। नशीब स्वतःचे खडवत नेई करता शेतकरी करता शेतकरी करता शेतकरी करता शेतकरी करता शेतकरी करता शेतकरी करता शेतकरी। राम राम मंडळी। करता शेतकरीच्या आजच्या या आपल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता गाडी जरा रंगाला आली, बऱ्याच गोष्टी आता आपल्याला उलगडायला लागल्यात, आपण थोडीशी त्याचं प्रॅक्टिकल पण करून बघायला लागलो, त्याचे अनुभव पण यायला लागले, तुम्हाला पण आले असतील, मी तर करून बघतोयच पण तुम्ही पण बघायला पाहिजे। आपल्याला नवनवं शिकायचंय आणि कर्तेपणाकडे जायचंय। आता जवळपास म्हणजे अर्ध्याच्या जवळजवळ आपला प्रवास आलेलाच आहे आणि आपल्याला आता तो पूर्णत्वाकडे न्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला पुन्हा गुरुग्रही जा काय गुरुग्रही हा ते गुरुग्रही जाणच आहे गुरुजी। राम राम। राम राम। गुरु नावाचा ग्रह पण असतो त्यामुळे बरा असतो शनीपेक्षा बरा असतो, पण आपण गुरु गृही जाणं चांगलं आहे। पण आपल्याकडे गंमत कशी आहे की गुरु आपल्याच गृही येतोय। आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात चाललो नाही का। तू म्हणालास की गेल्या वेळेला आपण जे बोललो की आपल्या सेल्फ बिलीफच्या किंवा मानस प्रतिमेचे चार खांब असतात, त्याच्यावरती मंडप असतो, त्याच्यातला एक पॅसिव असतो तटस्थ, दुसरा भिडस्त असतो मिळमिळीत किंवा सबमिसिव्ह, तिसरा असर्टिव्ह आपला जो आपल्याला हवा जो आग्रही निर्धारी ठाम, आणि चौथा आक्रमक किंवा अग्रेसिव्ह। आणि आपण बघितलं की तिसऱ्यावरती राहणं हे फार महत्वाचं आहे, म्हणजे असर्टिव्ह वरती राहणं तो आपला प्रवाह बनवणं पॅटर्न बनवणं त्याला सहजता आणणं हे आपलं ध्येय आहे। पण नवीन नवीन शिकल्यावरती आपल्याला काही लगेच ते साधणार नाही, सराव पाहिजे। आणि तू म्हणालास की अनुभव तुलाही आला, काय अनुभव आला सांग बघूया। सर मला कालच त्याचा अनुभव आला। काल असं झालं की आपल्याकडं द्राक्ष फवारणी चालू आहे, छोटे छोटे मणी आले सर सध्या, आणि द्राक्ष फवारणीचं सगळं नियोजन केलं रात्री। पुन्हा कसं होतं की कालच विमा पण भरायचा होता, हा म्हणजे ते सगळं एकत्रच आलेलं होतं, तर मी आपलं नियोजन केलं, एक सात आठ मजूर सांगितले, पंप विंप सगळं नेऊन ठेवले आणि सात आठ मजूर सांगितले, मला ते काल हो पण म्हणले आणि मला दुपारी विमा भरायसाठी जायचं होतं। तर मी आपलं काय केलं की म्हणलं ह्याला चालीजुपी लावून द्यावा मजुरांना आणि आपलं मग विमा भरायला जावा, कारण तिथं पण नंबरला लागावं लागतं, पुन्हा तलाठ्याकडून काही कागद पण घेणं बाकी होते मला, असं माझं नियोजन होतं। आणि मी आपलं आता मालकानं लवकर जाणं अपेक्षित असतंय शेतात, तर मी थोडस लवकरच गेलो म्हणजे आपसुकच, आणि बघतो तर म्हणजे 10 वाजले 11 वाजले कोणाचं यायचंच पत्ता नाही। मग हळूहळू एक दोघी तिघी जणी ज्या महिला होत्या महिला मजूर, तर त्या आल्या आणि मी तर जवळपास 8 जणी सांगितलं, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 8 जणी आम्ही येतो आणि तसं प्लॅनिंगच होतं, म्हणजे तेवढे 4 पंप होते, पुन्हा नंतर 4 जण पाणी आणायला पण होते। आणि अचानक त्यांनी सांगितलं की त्या नाही आल्या, मग सगळा बिघडला ना कार्यक्रम। कुठं गेला? 4 वरती हो ना, म्हणजे जे 3 वर होतं का म्हणजे अगोदरचं नियोजन सगळं प्लॅनिंग ठाम मस्त, आता उद्या 8 मजूर सांगितले तर आपण दुपार म्हणजे फवारणीचं एकदा चालीजुपी लावून द्यायचं आणि आपण आपलं जाऊन विमा भरून यायचा, तसं तलाठी कार्यालयात पण जायचं, असं सगळं नियोजन केलेलं असताना बाकीच्या गोष्टी काही हातात नसल्यामुळं मना काही मनात आम्हाला 5 मजुरांनी टांग लावली। अरे बाप रे। बरं, मजुरांनी जरी सोडलं तर मालकाला नाही सोडता येत ना, हो ना। मग थोडासा मग मी त्यांना फोन पण केला, ते जे होते ना त्यातला जो आमचा ते मुकादम जो मजूर पाठवणार त्याला फोन केला, थोडस टेम्परेचर जरा वाढलं आणि नंतर लक्षात आलं की अरे मग सगळं मुसळ केरात, मग पालथ्या गाड्यावर पाणी। गुरुजीने कालच आपल्याला सांगितलंय की 3 वर राहण्याचा प्रयत्न करा, आपण तर लगेच गेलोत ना 4 वर ना, पुन्हा एक पुन्हा थोडस मग थोडा शांत झालो, काय करावं डोकंच चालत नव्हतं। मग पुन्हा 1 वर चालू की जाऊ द्या जे व्हायचं ते होईल,
असं. पण तसं म्हणून मी जमणार नव्हतं. बरोबर. कारण फवारणी तर महत्वाची आहे, गरजेची आहे. बरोबर. त्याचं कसं त्याची एक टायमिंग असते, त्यावेळेस जर ती झाली फवारणी तर त्याचा परिणाम चांगला होतो. थोडी लेट झाली तर मग रोग जास्त पडते. मग पुन्हा म्हणलं की नाही आता काहीतरी करावं लागेल. मग परत तिची मजूर बाया होत्या ना, तर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की आपल्याला एवढी फवारणी करायची. त्या म्हणल्या भाऊ असं कसं शक्य आहे, 8 जणीचं काम आम्ही 3 जणी कशी करणार. मग मी थोडासा त्यांच्या लेवलवर खाली गेलो. मी म्हणलं की तुम्ही जर समजा थोडस काम हात उचलून केलं, म्हणजे थोड्या स्पीडली केलं आणि हे केलं, तर मी तुम्हाला थोडासा रोज वाढवून देईन. अरे वा. हा असं त्यांना सांगितलं की त्यांना लगेच आता कसं असतं की थोडे मोबदला शिल्लक मिळायचं मिळायला म्हणल्यावर त्या लगेच तयार झाल्या. पण नाही म्हणलं तरीही 3 जणी जरी असल्या तर त्या जास्तीत जास्त काम करून 5 जणीचं करतील. 8 जणीचं तर काही शक्यच नव्हतं. मग काय करावं काय नाही, मग ते थोडासा विचार पण करायला लागलो. तर माझा पुत्र कार्तिक त्याचे ऑनलाईन पेपर होता आणि मी सर त्याला फोन केला. म्हणलं अरे तुझं ते झालं का रे ऑनलाईनच? ते म्हणलं हो झालंय काका. म्हणलं मग ये लगेच शेतात. मग तो आला. मग मी काय म्हणलं की पुन्हा नंतर म्हणलं की आपण मी दुपारपर्यंत जे जायचं होतं तर थोडस म्हणलं जरा थोडा टायमिंग इथंच जास्त द्यावा. गाडी तर होतीच, म्हणलं आपण इकडे तिकडे रमण्यापेक्षा थेटही आपण जाऊ शकतो. मग तो जो उरलेला वेळ आहे तो इथं आपल्याला देता येईल. म्हणजे त्या 3 आम्ही 2 झालो. हा आता बायकोला म्हणलं की आता एक काम कर, स्वयंपाक पाण्याचं जरा थोडस राहू दे, वाटल्यास म्हणलं मी बाहेरून येताना काहीतरी घेऊन येईन. बरोबर. नाही तर काहीतरी फळं बिळ आपण हे करू, पण तू पण ये. मग झाले आम्ही झालो 6. हा 6 झालो. आणि पुन्हा कसं आहे की मजुरापेक्षा नाही म्हणलं तरी घरचे काम करताना थोडस जास्तच करतात ना. मग आम्ही ते सगळं असं मिळून ती फवारणी करणं गरजेचं आहे असं गृहित धरून आणि ते टायमिंग पण चुकायची नाही काही नाही, मग आम्ही सगळ्यांनी मिळून 6 जणांनी मिळून मी दुपारपर्यंत ते मी केलं. मग माझ्या असं लक्षात आलं की आता हे राहिलेल्या 5 जणांना ते जमणार आहे, पुढचं जमणार आहे. आणि ही सगळी कशामुळे शक्य झालं गुरुजी माहितीये का? फक्त तुम्ही जे काही सांगितले होते 4 पॅटर्न, त्याच्यातला जो काही 3रा पॅटर्न आहे त्या 3ऱ्यावरच राहायची जी काही गरज आहे माणसाला, तर त्याच्यामुळे हे शक्य झालं. आणि जर मी समजा पहिल्यावर जरी गेलो असतो ना, काय करायचं जाऊ द्या आपलं, तर विमा भरायचं पण काम नसतं पडलं मला. त्याच्यात त्याचं आधीच हे झालं असतं. मी दुसऱ्यावर बी जर राहिलो असतो की काय करावं हे ते, मग मी देवाकडे पाहिलं असतं की जाऊ द्या आता काय जे असं नशिबात. हा असं असं काहीतरी ते झालं असतं. मी आधी जे फोनवरून बोललो होतो ना त्या व्यक्तीला, नंतर असं लक्षात आलं की आजचीच फवारणी नाही, फक्त उद्या पण आपल्याला मजुराची गरज पडणार आहे. जर मी त्या मुकादमाला आपल्याकडून दुसरा शब्द शिल्लक गेला, आपण 4 वर जाऊन जे बोलायला लागलो शिल्लक गेला, तर आपले कायमचे संबंध दुरावते. बरोबर. म्हणून मग मी पटकन 3 वर आलो. ठीक आहे म्हणलं आता उद्या जरा नीट व्यवस्थित या, कारण आपल्याला दुसऱ्या भागाची पण हे करायची, उद्या फवारणी करायची. फार छान. म्हणजे ना तुझ्या शाळेमध्ये तुला कधी हे बक्षीस मिळालं की नाही मला माहित नाही, पण मी आज तुला बक्षीस देऊन टाकतो की तू आपल्या शाळेतला अगदी आदर्श विद्यार्थी आहेस बरं का. कारण जे आपण शिकतो ते प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरणं हीच गोष्ट खूप महत्वाची. आणि ज्याला आपण म्हणतोय ना तिसरी पायरी, तिसरा पॅटर्न ज्याला असर्टिव्ह आपण म्हणतोय, ते जे वागणं आहे आपलं आग्रही वागणं, परिस्थितीचा सामना करत करत वेगवेगळे पर्याय शोधणं, स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं आणि त्या रिस्पॉन्स मोड म्हणजे आपल्या ABC वरती राहणं, AC वरती न जाणं, हा हे जे तू सगळं जमवायला बघतोयस सुंदर आहे. आणि ज्या वेळेला तुला हे चांगलं जमेल त्यावेळेस मी मनचा सरपंच. आपल्या मनाचा सरपंच म्हणजे आपल्याला नेहमी रोज ही निवडणूक करायची आहे. हो रोज. हो रोज तिथं बसवावं लागणार आहे. रोज आपले 4 उमेदवार असणार आणि रोज आपल्याला तिसऱ्याची निवड करायची. हाच आपला मनाचा सरपंच आहे. आणि हे करत असताना कधी कधी नको तो उमेदवार येईल सुद्धा बरं का, हे पण लक्षात ठेव. अचानक जर एखादी गोष्ट आली तर कदाचित नको तो उमेदवार पुढे येईल,
पण आपल्याला डोक्यात ठेवायचं की हा आता जरी पुढे आला, म्हणजे तुम्ही मागे जे सांगितलं होतं की क्रिया आणि प्रतिक्रिया फटाफट समजा, तर त्याच्यामध्ये एखाद वेळेस होऊ शकतं ना की तो बाकीचे दोन येऊ तीन येऊ शकतात पण त्याची जाणीव ठेवायची आणि आपल्याला त्या प्रतिक्रियेवरून प्रतिसादावर म्हणजे रिएक्शन वरनं रिस्पॉन्सवर जायचंय. आणि माणूस म्हणून आपण कधीही नेहमीच परफेक्ट असणार नाही, पण परफेक्ट म्हणजे परिपूर्ण कधीच असणार नाही, पण आपल्याला आजच्या पेक्षा जास्त उत्कृष्ट काम करता येणं शक्य आहे. आपण आता दोन शब्द वापरले, एक आहे परिपूर्णता, त्याला इंग्रजीत म्हणतात परफेक्शन, आणि दुसरं आहे उत्कृष्टता, त्याला आपण म्हणू एक्सलन्स. तर एका बाजूला परिपूर्ण म्हणजे काय, ती चौकट आहे, हा म्हणजे एवढं काम करायलाच हवं माझ्याकडून, आज हे व्हायलाच हवं, आणि उत्कृष्टतेमध्ये आज हे काम मी जास्तीत जास्त सुंदर पद्धतीनं कसं करून दाखवेन, जो तुझा तीन वरती असताना ना आपल्याला नेहमी ती उत्कृष्टता म्हणजे एक्सलन्स तो नेहमी खुणावत असतो. आणि त्या पातळीवरती आपण स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करत असतो. माणूस म्हणूनचा स्वीकार म्हणजे काय, त्याचं भान असतं, त्याचं भान असतं की माझा कुठलाही गुण हा परिपूर्ण नाहीये, दोष सुद्धा परिपूर्ण नाहीये. हा सगळा या प्रवासामध्ये त्या त्या वेळेला माझे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे ते मी पडताळून बघतोय परिस्थिती बरोबर माझ्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे घडावं यासाठी मी मनपूर्वक प्रयत्न करणार आहे. पण माझ्या मनाप्रमाणे घडलंच पाहिजे असा हे का मी धरणार नाही, असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा आपण स्वतःच्या माणूसपणाचा स्वीकार करू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मानसिक आरोग्यासाठी किंवा मन आपलं सुदृढ राखण्यासाठी कोणती असेल, तर आपल्या स्वतःच्या माणूसपणाचा स्वीकार. त्याचा अर्थच असा आहे की आपण सगळे माणूस म्हणून या जगामध्ये राहणारी सगळी माणसं ही माणूस म्हणून आपण एक आहोत. पण आपण आपल्याला माणूस न समजता मीच समजतो ना जास्त. करेक्ट, आपण स्वतःला माणूस न समजता व्यक्ती समजतो आधी. खरं म्हणजे आपण ना आधी माणूस होतो, आधी माणूस होतो, करेक्ट, आणि नंतर व्यक्ती आहोत. हे कसं आहे बघ की आपल्या समोर आज ही फळांची टोपली आहे. हो हो हो, मी मगापासून बघतोय की मी म्हणलं हे कशासाठी ठेवलं, मला वाटलं बक्षीस म्हणून हेच आहे काय आधी देईन. हा आजचा एपिसोड संपलं की हे बक्षीस तुला. पण ही जी फळांची टोपली आहे का नाही, तर हे समजा जग आहे आणि हे प्रत्येक फळ म्हणजे माणसं आहे, म्हणजे या व्यक्ती आहेत समज. खरं म्हणजे लिंबूराव प्रतिनिधी, हे लिंबू जमातीचे प्रतिनिधी लिंबूराव आहे, किंवा चिकू जमातीची प्रतिनिधी चिकूताई आहेत. तर चिकूताई असतील, लिंबूराव असतील, हे सगळे प्रतिनिधी आहेत. आता गंमत बघ की ही सगळी फळं म्हणजे धरून चालू की माणसं आहेत, तर सगळ्यांचं एक फळ म्हणूनच फळ पण आहे. माणूस पण जसं माणूस पण सगळ्यांचं आहे तसं फळ पण, तसं फळ पण, पण तरीही लिंबू पण चिकू पण ही वेगळे वेगळे आहेतच. हो मग आता लिंबू पण आणि चिकू पण ह्याच्यामध्ये काय काय फरक आहेत, त्याचे लिंबाची एक चव वेगळी आहे, त्याचे अंतर्गत जे काही गुणधर्म कंटेन असतील ते वेगळे वेगळे, आणि बाह्यपण बाह्यपण दोघांच्या मध्ये फरक आहे. म्हणजे दोघांचेही बाह्य रंग वेगळे, प्रथम दर्शनी तर एकदम वेगळे, अंतरंग पण वेगळे, हो अंतरंग, तरी दोन्ही फळ आहेत. म्हणजे निसर्ग काय करतो बघ, निसर्ग फळांच्या एकतेमध्ये खूप सारी विविधता तयार करतो. माणसाने सुद्धा जेव्हा माणसं तयार झाली तेव्हा विविध प्रकारची माणसं तयार झाली, विविध गुणधर्मांची माणसं तयार झाली,
पण निसर्ग कधीच असं म्हणत नाही की लिंबापेक्षा चिकू महाने महाने किंवा गरजेचं आहे किंवा चिकू पेक्षा लिंबापेक्षा सफरचंद हे महान आहे किंवा लिंबू लहान आहे. हा आकाराने हा लिंबू ह्याच्या पेक्षा कमी आकाराचा आहे कमी आकाराचा आहे हा पण लहान म्हणजे मी काय केलं त्याला विशेषण लावलं हो लहान आणि लहान आला की महान आला. निसर्गाच्या दृष्टीनं दोघेही समान पण माणसाने निर्माण केलं महान आणि लहान त्यांच्यात पण हा भेद नाही ठेवला त्यांनी त्यांनी कधीच नाही ठेवला म्हणजे आपण ह्यांना तोडून आणलं झाडापासून दूर केलं आणि मग आपण ह्यांचे भाव पण ठरवले माणसाने किती रुपये डझन कुठलं फळ महाग कुठलं स्वस्त आपणच ठरवलं कुठलं महत्वाचं कुठलं नाही. निसर्ग म्हणतो सगळे महत्वाचे तसंच माणसाच आहे. बरं ह्या लिंबामध्ये सुद्धा ना त्याच्या गुणधर्मांच्या मध्ये सतत बदल होणारच म्हणजे कच्चं असेल तेव्हा हिरवं असणार नंतर ते पिवळं होणार त्याच्यात कदाचित आंबटपणा कमी जास्त असेल कधी आंबट कधी आंबट गोड असेल वगैरे वगैरे. ह्याच्या एका लिंबाच्याही आकारामध्ये इड लिंबू असेल तर ते मोठ्या आकाराचं असेल असणारच ना फरक. म्हणजे फरक असणं विविधता असणं हे निसर्गाने दिलं विषमता माणसाने निर्माण केली. विविधता ही निसर्गाने निर्माण केली आणि विषमता माणसानं निर्माण केली आणि विषमता आली की स्वीकार गेला. विविधता आली की आपण काय म्हणतो की अरे इतक्या विविध प्रकारची फळं आहेत बघा ना माझ्या अनुभवामध्ये किती मोलाची भर पडते आहे. म्हणून विविधता असणं ही फार चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे आयुष्य एकसुरी बनत नाही एकसुरी बनत नाही एक सारखेच अनुभव आपल्या सगळ्यांना येत नाही बरोबर. ही विविधता आहे म्हणून विविधतेचा आदर आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपण विषमता बाजूला काढतो. याचा अर्थ वैयक्तिक आवडी निवडी दूरच ठेवायला पाहिजेत असं नाही पण त्याचे त्याचे व्यक्तिगत आलं ते व्यक्तिगत आलं ना म्हणजे एखाद्याला पपई आवडेल एखाद्याला नारळ आवडेल. हा बर पुन्हा गंमत बघ की नारळासारखा असा हा त्याचं बाह्यरूप काही फार आकर्षक नाही पण आपण म्हणतो की हे कल्पवृक्ष आहे या नारळाच्या फळाचे एवढे सारे उपयोग आहेत म्हणजे असंही नाहीये की फक्त बाह्य रंगावरती आपण जावं. सर आणि पुन्हा मला एक आठवलं तुम्ही ही फळं दाखवली म्हणून आपण माणसात जे माणसाने ह्याच्यामध्ये किती भेद केला म्हणजे हे म्हणजे शुभ नारळ फोडून सुरुवात करणं हे ते असं तसं आणि हे लिंबू बिंबू दिसलं सुई पुन्हा बिबा दिसला की लगेच माणसाचे दचकतात बरोबर. कसं माणसाने केलं बघ की ह्याला त्याला श्रीफळ म्हणायचं त्याला श्रीफळ म्हणायचं आणि ह्यानं काही केलं तर कुणीतरी आपल्या वाईटावर म्हणायचं पण ह्या लिंबू पाण्यामध्ये किती क्षार आहेत जर एखाद्या माणसाला डिहायड्रेशन झालं तर त्याला लिंबू पाणीच देतात. म्हणजे निसर्गानं गोष्टी या विविधतेने निर्माण केल्या माणसाने त्याला उच्च नीचता दिली आणि म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या त्या आग्रही तिसऱ्या असर्टिव्हच्या पायरीवरती असतो तेव्हा बघ आपण स्वतःकडे सुद्धा तो कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आईज म्हणजे अनेक गुणधर्मांनी बनलेलं मी नक्षत्र मी पुंजका आणि दुसरा सुद्धा तसाच दुसरा सुद्धा तसाच असं आपण जेव्हा त्याच दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा हे समतेचं तत्व आपल्याला कळतं आणि समता कळल्याशिवाय सहजीवन कळत नाही. सहजीवन कळल्याशिवाय परस्पर अनुबंध कळत नाही आणि परस्पर अनुबंध कळल्याशिवाय परस्परावलंबन म्हणजे काय तेही कळत नाही. म्हणून ज्यावेळी आपण आत्मस्वीकाराच्या त्या तिसऱ्या पातळीवरती असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. एक तुला उदाहरण म्हणून करून दाखवतो बघा हा जो माझा ही जी बोट आहेत ना ही आहेत दीज आर कॉल्ड माय
इमोशनल इंटरेस्ट म्हणजे माझे माझी जी उद्दिष्ट आहेत भावनिक उद्दिष्ट ती ही आहेत व्यक्ती म्हणूनची माझी ही जी आहेत ही इतरांची भावनिक उद्दिष्ट आपण असं म्हणू की जे माझ्या जवळचे आहेत त्या जवळच्यांची ही भावनिक उद्दिष्ट आहेत. आता मी जेव्हा तिसऱ्या पातळीवरती असतो आत्मस्वीकाराच्या त्यावेळेला माझी भावनिक उद्दिष्ट आणि इतरांची भावनिक उद्दिष्ट ही अशी जोडलेली असतात. मी जेव्हा आक्रमक किंवा चारला जातो त्यावेळेला मी फक्त माझ्या भावनिक उद्दिष्टांकडे बघतो त्यांचाच विचार करतो मी आत्मकेंद्रित होतो. मी जेव्हा दोन वर जातो सबमिसिव्ह त्यावेळेला मी फक्त दुसऱ्यांच्या भावनिक उद्दिष्टांचाच विचार करतो माझी उद्दिष्ट पाठी 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 पडतात. आणि मी ज्या वेळेला एक वरती असतो तेव्हा ना माझी भावनिक उद्दिष्ट ना दुसऱ्यांची भावनिक उद्दिष्ट कारण भावनिक उद्दिष्ट म्हणजे काय हेच माझ्या पुढे स्पष्ट नसतं. म्हणून असं असताना मी एक वरती असतो असं असताना मी दोन वर असतो असं असताना मी तीन वर असतो आणि असं असताना मी चार वर असतो. हे जर आपण डोक्यात ठेवलं की हा आक्रमक आहे हा आग्रही आहे हा सबमिसिव्ह मिळमिळीत आहे आणि हा तटस्थ आहे. सर जेवढंच माणूस एकतर्फी असतो तेवढंच तो दोन वर असतो का? हा आता आपल्याला काय बघायला लागेल की सगळे शब्द जे आपण वापरतो एकतर्फी असा शब्द आहे तर ते पाहायला लागेल की जेव्हा आपण एकतर्फी म्हणतो तेव्हा तो कदाचित चार वरती पण असेल म्हणजे तो फक्त स्वतःच बघत असेल ह्या अर्थानं तो एकतर्फी असेल. कदाचित तो दोन वर पण असेल कारण तो फक्त दुसऱ्याच बघत असेल या दृष्टीनं तो एकतर्फी असेल. अग्रेसिव्ह झाला तर तो चार वर एकतर्फीतून अग्रेसिव्ह जर झाला तर एकतर्फी आणि दोन वरती भिडस्त झालं तरी एकतर्फी तरी एकतर्फी दुतर्फी हीच आहे. म्हणजे तीन वर असल्याशिवाय प्रेम पण करता येणार नाही म्हणजे जुळणार नाही बरोबर कारण इथे बघ ना इथे एकतर्फी नाहीये इथे दुतर्फी आहे. हो इथे दुतर्फी बरोबर हिच्यावरती राहण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आता गंमत बघ की मी जर इथे असेन तर मला दुसऱ्यांचा स्वीकार करणं तोही सक्रिय स्वीकार करणं हे अधिक सोपं जातं कारण मला माहिती आहे की माझ्यामध्ये खूप सारे गुण आहेत दोष आहेत दुसऱ्यामध्ये पण आहेत आणि हे बदलणार आहे आणि त्याच पद्धतीने मला जगाचा स्वीकार सुद्धा करता येईल. म्हणून आता आपण काय करू आपण मनाचाच सेल्फी तयार करू म्हणजे जसा शरीराचा असतो तसा चेहऱ्याचा असतो तसा तसा मनाचा मनाचा सेल्फी. आता आपण तूही काढायचं आणि आपले प्रेक्षकही करतील असते. हो हो नक्कीच नक्कीच सेल्फी म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट आहे बरं आपल्या आवडीची गोष्ट आहे. आपल्याला कोणी जर असे विशेष व्यक्ती भेटली किंवा विशेष ठिकाणं जर आपल्याला आवडली तर आपण पटकन तिच्यासोबत सेल्फी घेतो. हा जो सेल्फी आहे ना ह्याच्यामध्ये बघ काय करायचं की हा हा असा एक गोळा काढायचा एक वर्तुळ आणि त्याच्यामध्ये हे तीन भाग आहेत त्याच्यामध्ये असे उलटा वाय तीन भाग आहेत हे असे की या आहेत त्या सगळ्या क्षमता आहेत व्यक्तीच्या या सगळ्या आहेत त्या त्या व्यक्तीच्या कमतरता आहेत आणि ह्या सगळ्या त्या व्यक्तीच्या आवडी आहेत. तर क्षमता कमतरता आणि आवडी तर आपल्याला काय करायचं माझ्या क्षमता काय काय सांग मला की तुझ्या क्षमता काय काय तुला काय वाटतं? मी पेरणी चांगली करू शकतो कौशल्य तुझ्यामध्ये क्षमता मध्ये कौशल्य आली तर म्हणजे आपल्या हाताच्या क्षमता आल्या ज्याला आपण कौशल्य म्हणतो साधारणपणे क्षमता हा शब्द आपण बुद्धीसाठी वापरतो त्यामुळे हा बुद्धीची क्षमता आली आपल्याला हाताने वापरायची कौशल्य आली हे सगळं या क्षमतेमध्ये आलं. त्याचप्रमाणे आपल्यात काही कमतरता असतात म्हणजे काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत किंवा
कमी करता येतात. म्हणजे आता मी सांगतो तुला की मला ना बँकिंगचे व्यवहार फारसे जमत नाही. मला पण नाही. तुला पण नाही जमत ना. हा म्हणजे मग ते कमतरतेमध्ये आहेत. तर घरातले आपले चांगले असतात त्याच्यामुळे ती कमतरता भरून काढतात. म्हणजे टीम वर्क तिकडे तयार होतो. तर अशा प्रत्येकामध्ये कमतरता असतात आणि आपल्या आवडी निवडी असतात. हा म्हणजे खाण्याच्या बाबतीतले असतील, प्रवासाच्या बाबतीतले असतील, हा आपले काही छंद असतील, हा आपला कपडे कुठले घालायला आवडत असतील. तर प्रत्येकाने काय करायचं, क्षमता कमतरता आवडी अशा लिहायच्या आजच्या. मग काय करायचं की माझ्या आजूबाजूला आज कोणत्या संधी दिसत आहेत मला, वैयक्तिक असतील, कामाच्या असतील, हा आणि माझ्या आजूबाजूला कोणती आव्हानं दिसत आहेत मला. म्हणजे संधी, आव्हानं, क्षमता, कमतरता, आवडी. हे आपण केलं म्हणजे क्षमता, कमतरता, आवडी ह्या अंतर्गत राहील. बरे, व्हेरी गुड. आणि संधी आणि आव्हानं ही बाह्य आहे. करेक्ट. आपल्याला आपल्याला आपण शिल्पी काढायचं बरं का. म्हणजे मी एकटाच शिकायचो, मलाच उपयोग होईल याचा. तुम्ही पण नीट लक्ष द्या. आपल्यामध्ये तीन गोष्टी आहेत सर सांगतायत आपल्याला. क्षमता म्हणजे आपल्या आपल्याला चांगल्या माहीत असते आपल्यामध्ये. आता कधी कधी लय ओव्हर कॉन्फिडन्स असतो, नसतानाही आपण म्हणतो आमच्यामध्ये आहे. चार वर जायचं नाही, ते तीन वर राहायचं. तर आपल्या आपल्याला क्षमता, तुम्ही तुमच्या पण क्षमता लिहायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट आहे कमतरता. हा ते आपल्याला लोक जास्त सांगते तुमच्यामध्ये काय कमतरता आहेत. बरोबर, पण ऐकून घ्या बरं का. हा तर तीन वर राहता येईल. तर आपल्यामध्ये कमतरता काय काय आहेत ते आपण हे करायच्या. आणि आवडी, आवडायला तर बाप सर रकाने कमी पडते, इतक्या आवडी येतात. पाच सात तरी लिहा. तेवढ्या त्या लिहायच्या. मग बाहेर आहेत संधी आणि आव्हानं. बरोबर. आता गंमत बघ कशी आहे की संधी आणि आव्हानं जरी आपण वेगळ्या केल्या तिकडं, तरी सुद्धा प्रत्येक संधीमध्ये एक आव्हान आहे. हो. आणि प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी सुद्धा आहे. पण दोन्ही लिहूया की माझ्या समोर आता शेजारच्याचा मळा आता विकायला काढलाय त्यानं आणि तो मी घेऊ शकतो, ही संधी आहे. आव्हान त्यातलं असे की हा मळा मी घेतल्यावरती मला माझे प्रयत्न दुप्पट करावे लागणार आहेत आणि बाहेरून मला मदतीची गरज पडणार. म्हणजे पैशाची जुळवाजुळव करणे किंवा बँकेकडे जाणे, सगळं मला काय कुठं नाही गेलं तर सासरवाडीतून आणणे असं काही करायला लागणार. ते आव्हान आहे. आता सासूरवाडी जास्त आव्हानात्मक का बँक जास्त आव्हानात्मक हे प्रत्येकाने ठरवायचं. सध्या बँकच जास्त आव्हानात्मक आहे. संधी काय आणि आव्हानं काय, म्हणजे त्याला इंग्रजीत म्हणतात अपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट काय, आव्हान म्हणजे चॅलेंज काय. हा जेव्हा आपला स्वतःचा कागद तयार करू आपण, त्याच्या खाली तारीख टाकायची आणि म्हणायचं की हा माझा आजचा सेल्फी. ओ बर. हो. आणि मग स्वतःच्या मनाशी ठरवायचं की दर महिन्याला मी माझा नवीन सेल्फी काढेन. दर महिन्याला स्वतःला 15 मिनिटं द्यायची आणि परत सेल्फी काढायचा. कशात कशात फरक पडलाय, मी माझ्या क्षमता वाढवू शकलोय का, कमतरता कमी करू शकलोय का, संधीचा फायदा घेतलाय का, आव्हानं पेलली आहेत का, नवीन आव्हानं कुठली आली आहेत, नवीन संधी कुठली आली आहे. दर महिन्याला स्वतःचा सेल्फी काढायचा आणि हा मनाचा सेल्फी काढण्याची मासिक सवय आपण ठेवायची. म्हणजे समजा आपला कर्ता शेतकरी पुरुष असेल तर तो केस कापायला जाईल. तर जसा केस कापायला जातो की नाही, दाढी करायला जातो की नाही, तशी मनाच्या सेल्फीची सवय लावायची. हा आपल्या शेतकरी भगिनी आहेत, हा तर त्यांना सुद्धा दर महिन्याला दर आठवड्याला त्यांची देवळात जाऊन येते, मैत्रिणींच्या बरोबर जाते, सवयी आहेत. त्याच्यामध्ये ही सवय लावायची की दर महिन्याला मनाचा सेल्फी निघाला पाहिजे. याचा फायदा असा होतो की ह्यामुळे आपल्याला आग्रही, ठाम, निर्धारी राहायला मदत होते. स्वतःचा स्वीकार जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो
आणि मग आपल्याला त्यामुळे बदलत्या जगामध्ये अधिक सक्षम स्वतःला करता येत. कारण जग बदलत आहे, कालचं जग आज नाही, कोरोनाच्या आधीचं जग कोरोनाच्या नंतरचं जग नाही, या सगळ्या बदलत्या जगाला तोंड देण्याचे हे एक एक उपाय आहेत. आणि काय नाही सर, फक्त महिन्यातले 15 तुम्ही नीट द्यायचे, नाही तर काय दिवसभरात आम्ही बांद्रावानी किती वेळ सेल्फी काढतो स्वतःचा. फालतू गोष्टीला आम्ही वेळ देतो ज्याची काही गरज नाही, अशा गोष्टीला वेळ देतो. काहीला जर समजा तंबाखू खायची सवय असेल, आमच्या बऱ्याच शेतकऱ्याला नाही, पण काही जणांना जे असतील तर त्याच्यामध्ये सहज चोळण्यामध्ये रोज 10 मिनिट घालतात, तर महिन्यामध्ये 15 मिनिट स्वतःसाठी समजा द्यायला काहीच हरकत नाही. जरा मेंदू चोळून बघा. हो, मेंदू चोळून बघा, म्हणजे दुसरे कोणी चुना लावणार नाहीत आपल्याला. क्या बात आहे. चला भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये, आणि तेव्हा आपण समजून घेऊया की बदलत्या जगाला कसं सामोरं जायचं. नक्कीच सर, आपल्याला स्वतःसाठी 15 मिनिट द्यायचे, आणि स्वतःसाठी देणं फार काही अवघड नाही. आपण अगदी म्हणजे आपल्या बिस्तरावर पडल्या पडल्या सुद्धा ते 15 मिनिट आपण देऊ शकतो. फालतू जगाचा विचार करत बसण्यापेक्षा, म्हणजे रिकाम्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा, स्वतःला आतमध्ये जर आपण डोकावून पाहिलं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत, आपल्याला आपल्यासमोर आव्हानं काय आहेत, आपल्याला संधी काय आहेत, ह्या जर आपण थोडासा विचार करून जर शोधण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की सरांनी तरी आपल्याला महिन्याला सांगितलंय, आपण तर याचं तर 8 दिवसालाही आपण आपला सेल्फी काढू शकतो. रोजच्या रोज काढला तर अतिशय उत्तम असं मला वाटतं. मी सरच्या माघारीच हे सगळं ठोकून द्यायला लागलोय तुम्हाला, मला माहित नाही, पण मला असं वाटतं की स्वतःकडे जर समजा 1-2 मिनिट जरी दिवसभरातली वेळ दिला, तर आपण तिसऱ्या ट्रॅकवर कायम राहू, आणि हा जो पुंजका आहे हा आपल्याला सगळ्या समूह समस्त मानवांचा पुंजका दिसेल. कारण आपल्यासारखीच आपल्याला सगळे दिसायला लागतील, कारण आपल्याला माणूस व्हायचंय तेही फळासारखं, आपल्यामध्ये काही भेदभाव करायचा नाही. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस तुम्हाला मला आपल्या मनाचा सेल्फी नित्यानं काढायची सवय लागेल तेव्हाच. नाही तर हे तर बदलतच जाणार, ते काही कोणी असलं की असं असं, ह्याला काही अर्थ नाही, ह्या बाह्य देखाव्याला कोणी विचारित नाही. आणि आता तर स्वतःचा सेल्फी पाहण्यात इंटरेस्ट येतो लोकायला, दुसऱ्याचे सेल्फी पाहण्यात नाही. पण तुमचं व्यक्तिमत्व जर सुंदर करून घ्यायचं असेल, मी मला माहित नाही आता व्यक्तिमत्व म्हणजे काय हळूहळू शिकण्यात येईन आपल्या, ते जर सुंदर करून घ्यायचं असेल तर स्वतःसाठी 15 मिनिट वेळ देणं गरजेचं आहे. आपण पुढच्या भागामध्ये सरांकडून पुन्हा अजून काहीतरी वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहोत. राम राम. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नाही, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.